आता महाडिक फॅशन घेऊन येत आहे आपल्यासाठी खास ऑफर. फक्त 300 रुपयात शर्ट आणि 400 रुपयात जीन्स, लग्नाचे कपडे तसेच कॉलेजच्या तरुणांसाठी सर्व प्रकारचे आणि आकर्षक व्हरायटीचे कपडे मिळवा, तेही अगदी स्वस्तात. फक्त महाडिक फॅशन वर्ल्ड मध्ये. आमचा पत्ता: बस स्टँड पाठीमागे विटा, प्रोप्रायटर मयूर महाडिक. मोबाईल नंबर: 8620209003, 74-10-55-61-59. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी, आपण पाहत आहात SSM न्यूज. आज आपण आलेलो आहे जम कॉलेज कराड येथे. कॉलेज कट्टा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या कॉलेजवर जाऊन कॉलेजमधील मुलामुलींच्या गप्पा गोष्टी असतील, कोरोनानंतर एकंदरीतच कॉलेज कसं आहे याबाबत अनेक गोष्टी जाणून घेत असतो. त्याच अनुषंगाने आज जम कॉलेजचे काही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याकडून आपण असेच किस्से जाणून घेणार आहेत. तर आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, त्यांना आपण प्रथम प्रश्न विचारूया. नमस्कार. स्वप्नील तळेकर. नाव काय तुझं? स्वप्नील तळेकर. कॉलेजमध्ये तू आता कोरोना नंतर कॉलेज चालू झालेत, कॉलेजमध्ये येतोय, कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. पहिल्यांदा जेव्हा कोरोना जेव्हा आला होता तेव्हा मनात एक भीती होती का की कॉलेजला जाण्याबद्दल? हो हो, ती पण आता नाही वाटत, आता मित्र आहेत ना त्यामुळे. मग मित्र आहेत म्हणल्यावर तुझ्या मित्रांना सुद्धा आपण प्रश्न विचारूया. तुला, तू काय सांगशील की कोरोना नंतर जे काही कॉलेज चालू झाले अशाच पद्धतीस असे रूल्स असायला पाहिजेत का पहिल्यासारखं कॉलेज असायला पाहिजे? नाही, कॉलेज पहिल्यासारखं असायला पाहिजेत, कारण आता रूल भरपूर आहेत आणि फ्रीली वागता येत नाही एवढं भरपूर. आणि कॉलेजमध्ये आम्हाला भरपूर मजा येते, ऑनलाईनपेक्षा इथं व्यवस्थित वाटतं. ऑफलाईन लेक्चर्सला मजा येते. मग आपण मुलींशी जाणून घेऊया की ऑनलाईन लेक्चर्स जेव्हा तुमचे होते तेव्हा तुम्हाला काय समजत होतं का? जास्त काही समजत नव्हतं, पण कॉलेजमध्ये आल्यावर समजतं. जेवढं ऑनलाईन लेक्चरमध्ये समजत होतं ते कॉलेजमध्ये आल्यावर समजतं. मग आता कोरोनाच्या काळात तुम्ही जे काही रूल्स आहेत ते पाळता का कॉलेजमध्ये? पाळतो. मग सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क यूज करणं असेल, सर्व कॉलेजमध्ये तुमची काळजी घेतली जाते? जाते. मग ऑनलाईन लेक्चर्स जेव्हा होते तेव्हा कधी असे काही किस्से झालेत का की मुलांच्या घरी किंवा तुमच्या घरी काहीतरी मागून घरातल्यांनी कमेंट्स केल्यात, काम कर, हे कर, असं काही कधी झालंय का? हो, कधी कधी व्हायचं, कधी कधी नाही. ऑनलाईनमध्ये लेक्चर होतं ना तेव्हा काही समजत नव्हतं, आता ऑफलाईन आहे त्यामुळे सगळं समजायला लागले. मग कोरोना नंतरची जी काही प्रक्रिया आहे असंच कॉलेज राहिलं पाहिजे, यामुळे तुम्हाला मित्रमैत्रिणी बरोबर, पहिले तुम्ही ज्याप्रमाणे कॉलेजमध्ये आला की मित्रमैत्रिणी एकत्र यायचा, हातात हात द्यायचा, असं आत्ता होतं का, घडतं का असं? हो, घडतं. मग कोरोनाचे रूल्स यामध्ये तुम्हाला कुठेतरी आडवे येतात असं वाटत नाही का? नाही, आमच्या फ्रेंडशिपमध्ये नाही ते. म्हणजे फ्रेंडशिप ही सगळे नियम काही असू देत पण नियम पाळून फ्रेंडशिप पहिल्यासारखी घट्ट करावी असं तुमचं मत आहे? हो. मग मुलांना विचारूया की आता तुम्ही काय सांगाल शिक्षक जे तुमचे आहेत या ठिकाणी, जेव्हा पहिलं लेक्चर झालं कॉलेजमध्ये आल्यावर पहिलं लेक्चर झालं तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं नेमकं? चांगलं वाटत आहे की शिक्षकांनी कशी काळजी घेतली का पहिल्या दिवशी? हा, घेतली ना. मग पहिला दिवस म्हणले की तुमच्या मनात भीती होती का की कोरोना नंतर पहिल्यांदाच आपण कॉलेजमध्ये चाललोय? हो, भीती वाटत होती. मग आता काय वाटतंय, सगळं सॅनिटायझर हे सगळं आता रोजचा, म्हणजे एक डेली आपला काहीतरी रोजच्या प्रमाणे दिनक्रम असतो त्याप्रमाणे सवय होऊन गेले तुम्हाला? मास्क कायमच राहिलं पाहिजे का मास्क थांबलं पाहिजे असं तुम्हाला? मास्क थांबलं पाहिजे. मास्क थांबलं पाहिजे कुठेतरी. मग शिक्षकांनी एजम कॉलेज म्हणलं की सर्व स्तरावर एजम कॉलेजचं कौतुक होताना दिसतं, मग एजम कॉलेजने तुमच्यासाठी काय काय केलं? सॅनिटायझर दिलं, परत मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळायला ते केलं. तू काय सांगशील कॉलेजनं काय काय केलं? केलं की सॅनिटायझर, म्हणजे तुमची काळजी घेतली? हा, घेतली की. मग कॉलेजनं ज्याप्रमाणे तुमची काळजी घेतली त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कॉलेजमध्ये शिक्षक असतील किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील यांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेता का? हो हो, नक्की घेतो. सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळावे हे यासाठी कॉलेजने भरपूर अटी घातलेल्या होत्या आणि एका बेंचवर एक बसण्यासाठी कॉलेजने बंधनकारक उपाय केले होते. मग असे काय तुमच्यातले किस्से आहेत का की एखादा गमतीदार किस्सा असेल ग्रुपमधला कोरोनाच्या आधीचा, ते आता तुम्हाला ग्रुपमधली एक मज्जाच गेली असेल, पहिले कॉलेजवरच्या शेवटच्या बेंचवरची मैत्री असेल, असा काही किस्सा आहे ना? भरपूर आहे किस्से.
मग कॉलेजवर शेवटच्या बेंचवर ज्याप्रमाणे तुम्ही एकत्र बसत होता 5-6 जण, ते आता बसता येतं का? नाही आता बसता येत नाही, एका बेंचवर एकच बसता येतं आणि सोशल डिस्टन्सिंग पण पालन भरपूर करावे लागतं. आणि आधीसारखं कॉलेजचा मैत्री कट्टा थोडासा हरवला आहे या कोरोनामुळे. कुठेतरी कॉलेजचा मैत्री कट्टा हरवलाय. तुम्ही काय सांगाल, ज्याप्रमाणे पहिलं शेवटच्या बेंचवर किंवा मुलींच्यात एक अशी गोष्ट असायची की मी याच मैत्रिणी सोबत बसणार, तू या सोबत बसायचं, अशा काहीतरी गोष्टी असतात, मग त्याप्रमाणे आता घडतंय का? हो. तुम्ही अजून सुद्धा एकत्र बसताय का? तुम्हाला सोशल डिस्टन्स पाळायला लागते? नाही, सोशल डिस्टन्स पाळायला लागत नाही, पण मैत्रिणी असतील तर बसतो. अजून सुद्धा तुमच्यात असेच चालू आहे. मग एजम कॉलेजनं तुमच्यासाठी काय केलं लॉकडाऊन नंतर? तसं त्यांनी खूप काही केलं, म्हणजे काळजी घेतली कॉलेजनं आमची, मास्क वगैरे, सॅनिटायझर वगैरे, खूप काही केलं. जेव्हा कॉलेज चालू होणार आहे हे कळलं होतं तेव्हा तुमच्या घरातल्यांचे काय, म्हणजे घरातल्यांनी तुम्हाला काय सांगितलं? घरातल्यासनी थोडी भीती वाटत होती पाठवायचं का नाही, कोरोना आहे, तरी त्यांनी आपल्या काळजावरती दगड ठेवून पाठवलं. तसंच कॉलेजही काळजी घेते त्यामुळं पाठवलं कॉलेजला. मग तुम्ही काय सांगाल की तुम्हाला जेव्हा कळलं होतं कॉलेज चालू होणार आहे तेव्हा येऊ वाटत होतं का कोरोनाची भीती वाटत होती? येऊ वाटत होतं आणि कोरोनाची भीती पण वाटत होती, त्यामुळं काही कळत नव्हतं यायचं का नाही, पण आल्यावर कळालं की हां आता आहे सगळं सर, म्हणून यायला लागलो. मग आता मुलांना विचारूया, कॉलेज जेव्हा सुरू झालं तेव्हा काय मजा वाटत होती काय, कॉलेजला जायचं हे करायचं का घरात म्हणत होते कोरोना आहे जाऊ नकोस? नाही, कॉलेजला जायचं वाटत होतं, मजा वाटत होती. तुम्हाला मज्जा वाटत होते. मग घरात काय केलं कोरोना जेव्हा चालू झाला, लॉकडाऊन पडलं, एक आता वर्ष कंप्लीट होईल काही महिन्यात, तर तुम्हाला काय घरात काय करायचं? तुम्ही ऑनलाईन लेक्चर चालू होती, त्याचा आज अभ्यास सरांनी सिलेबस सांगितला होता, पुस्तकं सगळी घेऊन ठेवली, त्याचा अभ्यास करायला सांगितलं, परत प्रोजेक्ट दिले होते, प्रोजेक्ट ते सगळा सिलेबस पूर्ण केला. आणि आता कॉलेज चालू झाल्यावर भीती वाटत होती कॉलेजला यायची, पण कॉलेजमधनं आल्यानंतर घरातली म्हटली जा सगळं व्यवस्थित, सगळं सॅनिटायझर मास्क जा घालून ऑफलाईन बंद झाले. एकूणच तुम्ही सर्व काळजी घेऊन कॉलेजला पहिल्यासारखं येत आहे. मग तुमच्यात कोण असं आहे का की कोरोनामध्ये काहीतरी एखादा नवीन छोटासा, कोरोनामध्ये बऱ्याच मुलांना प्रेरणा मिळून व्यवसायात मुलं गुंतलेले आहेत, तर असं तुमच्यात काही घडलंय का कोणाला कोरोनात काहीतरी नवीन तुम्ही केलं किंवा वैज्ञानिक प्रयोग असेल काय असं केलंय का? मी कोरोनात माझा यूट्यूब चॅनल काढला, म्हणजे मी माझ्या पप्पांच्यात आणि माझ्यात, त्यात मी मिस्ट्रीज एक्सप्लेन करतो, म्हणजे ज्या मिस्ट्रीज असतात किंवा स्पिरिच्युअल गोष्टी असतात त्या सायंटिफिक टर्ममध्ये एक्सप्लेन करतो, हे मी लॉकडाऊनमध्ये केले नाही. म्हणजे कोरोनामुळे कुठेतरी तुला फायदा झाला असं म्हणायला? हो, फायदा झाला. म्हणजे जो काही वेळ होता तो वायानं घालवता काहीतरी तू केले? हां, मी त्याच्यावर स्क्रिप्टिंगही केलं किंवा भरपूर रिसर्च करून ते मी केलं. मग तुमच्यापैकी कुणी असं केलंय का कोरोनात काहीतरी, का घरात बसून निवांत मज्जा केली, का नवीन काहीतरी शोध लावलेत? नाही, काय लावले नाहीत, कारण तरुण मुलं म्हणले की नवीन काही ना काहीतरी शोध लागतच असतो. तू काय केलंस काय असं? नाही, काय नाही, सुट्टीची मजा घेतली. होय, तुम्ही काय खेळत असलो? नाही, काय केलं आम्ही पण. नाही, काय नाही, लॉकडाऊन मध्ये काय केलंस? खेळत असलो. काय नसतं, खेळत होतो. काय खेळत होता? बॅटबॉल, क्रिकेटचा सीझन चालू होता. पोलीस कधी मागे लागले होते का? लागले. काय केलं? काय नाही. मग आता तुम्ही एवढी मज्जा केली क्रिकेट खेळला, पोलिसांचे अनेक किस्से लॉकडाऊन मध्ये सर्वांसोबत घडले, मग आता त्याचा परिणाम कुठेतरी कॉलेजमध्ये होतोय का अभ्यासावर? नाही, काय होत आता तुम्हाला अभ्यास, म्हणजे लॉकडाऊन नंतर अभ्यास करू वाटतोय? हो, म्हणजे बऱ्यापैकी अभ्यासाची सवय मोडली? नाही नाही, लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन चालूच होत त्यामुळे. या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतंय की लॉकडाऊन मध्ये सुद्धा, एवढं लॉकडाऊन पडून सुद्धा मुलांना अभ्यासाची आवड कायम मनात आहे, तर मुलींची मुलींकडे अभ्यासाची आवड कशी आहे जाणून घेऊया. लॉकडाऊन नंतर अभ्यासात काय फरक पडला का? जेवढा लॉकडाऊन मध्ये अभ्यास झाला नाही तेवढा लॉकडाऊन नंतर अभ्यास झाला. म्हणजे लॉकडाऊन मध्ये अभ्यास झाला नाही तुमचा? अजिबात झाला, पण जेवढा कॉलेजमध्ये होतो तेवढा नाही झाला. मग लॉकडाऊन मध्ये तुम्ही लॉकडाऊन घरात निवांत बसत असाल, काही खेळत असाल किंवा काही इतर कामात असाल, मग त्याचा कुठेतरी आता परिणाम झालाय का? अभ्यास करू वाटतोय कॉलेजला नियमित येऊ वाटतोय का? हा, अभ्यासाचा करू वाटतोय, जसा लॉकडाऊन मध्ये करू वाटतो तसा आता करू वाटतोय. मग तुम्ही काय सांगाल, लॉकडाऊन मध्ये अभ्यास करत होता आता करू वाटतोय का? वाटतोय.
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की लॉकडाऊन नंतर सुद्धा या मुला मुलींची एवढी बुद्धी जिनियस आहे की त्यांना अभ्यासाची आवड असल्यामुळे आता सुद्धा त्यांच्या अभ्यासावर काहीच फरक पडलेला दिसून येत नाही. मग जेव्हा लॉकडाऊन संपलं, लॉकडाऊन अजून संपलं असं म्हणता येणार नाही, पण जेव्हा कॉलेज चालू होतील हे सांगितलं, तेव्हा तुम्ही रोज कंटिन्यू यायचा का कॉलेजला? नाही, आमचं एकाएक दिवस होतं, त्यामुळे कॉलेजला येऊ वाटत होतं का तुम्हाला? पहिल्यांदा जास्त कंटाळा ही वाटायचा, नंतर हे वाटलं. म्हणजे इतके दिवस एकंदरीत इतके दिवस गॅप पडला होता, त्यामुळे कुठेतरी कॉलेजला येऊ वाटत नव्हतं, असं काही झालं का? हा, थोडा कंटाळा यायचा, आता येऊ वाटत. आता कॉलेजला रोज येऊ वाटत. तुम्ही काय सांगाल? हो हो, वाटतं, रोज येऊ वाटतं. मग कोरोनात घरात काय केलं तुम्ही? काय नाही, एन्जॉय. काय 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 केलं कोरोनात तुम्ही? म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, जसं की कुठले कुठले पदार्थ करायला, काही म्हणजे अजून खूप काही. म्हणजे घरातल्यांना मदत केली. तुम्ही काय केलं कोरोनात? काय केलंच नाही. काय केलं तुम्ही? काय केलं कोरोनात? कोरोनात कोरोनामध्ये काही नवीन शिकण्यात मिळेल याचा वैज्ञानिक काहीतरी बाहेरचं शिक्षण घेत होतो. म्हणजे इंटरनेटशी निगडीत होतं कोरोनात, सर्वच जण घरात असल्यामुळे इंटरनेटशी निगडीत होते. मग यातून तुम्ही नेटवर 24 तास सर्वच जण ऑनलाईन असायचे, यातून फक्त मित्रमैत्रिणींबरोबर चॅटिंग करण्यासाठी त्याचा वापर केला का नवीन काही शोधलं यातून? नवीन काही शोधलं. मग असं एखादं काय केलंस तू की सांगू शकशील आत्ता की मी नेटचा वापर करून ह्या या गोष्टी शिकले? कोरोना संबंधीच्या बातम्या बघत होतो. म्हणजे कोरोनापासून कशी काळजी घ्यायची हे तुम्ही घरात बसून पाहत होता? हो. तर लॉकडाऊन नंतर कॉलेज चालू झाले, मग लॉकडाऊन मध्ये लेक्चर्स असायचे ऑनलाईन सर्वांचेच, आणि आता पण लेक्चर्स असतात. मग तुमचे एखादे डाऊट्स असतील तर या जे काही कॉलेजमध्ये लेक्चर्स चालू आहेत त्यामध्ये शिक्षकांबरोबर फेस टू फेस क्लिअर होतात तसे लॉकडाऊन मध्ये व्हायचे का? ऑनलाईन लेक्चर मध्ये भीती वाटायची तुम्हाला? म्हणजे आता एखादा डाऊट आलाय तर एवढी मुलं आहेत एवढ्या मुली आहेत त्यांच्या देखत कसं विचारू, असं काही भीती वाटायची का मला? नाही. मग तिथं डाऊट क्लिअर व्हायचे तुमचे? ऑनलाईन मध्ये नव्हती व्हायचे. मग आता ऑफलाईनला क्लिअर होत आहेत? मग ऑफलाईनचा फायदा झालाय की ऑनलाईनचा फायदा झाला? ऑफलाईनचा फायदा झाला. ऑफलाईनचा फायदा. मग याप्रमाणे मुलांना काय वाटतंय जाणून घेऊया. मग ऑनलाईन लेक्चर मध्ये शिक्षकांना तुम्ही कधी विचारलं होतं का काय डाऊट येत होते का तुम्हाला लेक्चर चालू असतो? हो, येत होते, भरपूर येत होते. मग विचारायचा का शिक्षक? हो, विचारत होतो. मग तेव्हा क्लिअर व्हायचे तसे आत्ता होत आहेत का ऑनलाईन चांगले का ऑफलाईन? ऑफलाईन मध्ये नव्हते इतके होत, पण आता काय ते ऑनलाईन मध्ये इतके होत नव्हते, पण आता ऑफलाईन मध्ये भरपूर होत आहेत. म्हणजे ऑफलाईन शिक्षण पद्धतीच पहिल्यासारखी बरी आहे असं म्हणशील? हो. तू काय सांगशील की ऑफलाईन शिक्षण पद्धतीच डाऊट क्लिअर होत आहेत किंवा अन्य गोष्टी असतील, मग ऑफलाईन चांगलं का ऑनलाईन चांगलं? ऑफलाईन चांगलं. ऑफलाईन चांगलं. मग आता एजम कॉलेज तुम्ही 11वीचे असाल सर्वच जण, मग 10वीनंतर शाळेत कुठे असाल तुम्ही? काही जण बाहेरून आले असतील, काही जण कराडातले असतील, तर एजम कॉलेजमध्येच आपल्याला ॲडमिशन मिळालं पाहिजे याच्या मागचं कारण काय आहे तुमचं? एजम कॉलेज म्हणजे इतर कॉलेजपेक्षा काय क्वालिफिकेशन्स किंवा फॅसिलिटीज काय आहेत तुम्हाला? एजम कॉलेज चांगलं आहे, शिक्षण चांगलं. एजम कॉलेजचं शिक्षण चांगलं आहे. मग एजम कॉलेजमध्ये अजून अशा काही फॅसिलिटी आहेत ज्या इतर कॉलेजमध्ये नाहीत? इथं NCC जास्त ते आहे, कुठल्या कॉलेजला नाही मिळत. म्हणजे NCC स्कोप देते एजम कॉलेज, म्हणून तू इथं ऍडमिशन घेतलेस. मग आता मुलींना विचारू, एजम कॉलेजला 10वीनंतर ऍडमिशन घेण्यामागचं तुमचं कारण काय? इथे NCC आहे आणि खूप चांगलं शिकवतात, आणि स्ट्रिक्ट आहे कॉलेज. म्हणजे कॉलेजमध्ये शिस्त पण आहे, त्याचबरोबर शिक्षण पण चांगलं आहे, आणि NCC मध्ये सर्व स्तरावर या कॉलेजला चांगल्या माध्यमातून NCC पण आहे, त्यामुळे तुम्ही इथे ऍडमिशन घेतले. मग तुम्ही काय सांगाल, एजम कॉलेजला ऍडमिशन का घेतलं? इथं शिक्षण छान भेटतं आणि सुविधा. असं वाटत होतं का की आपलं ऍडमिशन एजम कॉलेजला झालं तरच कॉलेज शिकणार, असं काय वाटत होतं का? नाही, तसं नव्हतं, काय नव्हतं, पण आमची इच्छा होती कॉलेजमध्ये जम कॉलेजलाच जायचं आपण. हा, असं होतं. मग कधीपासून हे ठरवून ठेवलं तुम्ही की जम कॉलेजलाच ऍडमिशन घ्यायचं?
दहावीत असतानाच म्हणजे कॉलेजला जर गेले 11वीला तर पप्पा मी जम कॉलेजला जाणार असा निर्धारच केला होता काय मला म्हणजे एकंदरीतच जम कॉलेजची शिक्षण पद्धती चांगली असल्यामुळे एनसीसीला कॉलेजकडून चांगला स्कोप असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या स्तरावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनी या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यांनी आपल्याला सांगितलंय त्याप्रमाणे कोरोना नंतर सुद्धा या मुलांच्या चेहऱ्यावर एक हास्य आहे आणि यांनी मुलींनी सांगितल्याप्रमाणे कोरोना नंतर सुद्धा आमची मैत्री अजून तशीच घट्ट आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळात अनेक कॉलेजवर आपण गेलो आहे तिथे पाहिलं आहे की कुठेतरी अभ्यासाचा मुलामुलींची सवय मोडलेली दिसून येते पण या कॉलेजवर मुलामुलींना अभ्यासाची एवढी आवड आहे की कोरोना संपूनसुद्धा कॉलेजमध्ये येऊनसुद्धा अजूनसुद्धा अभ्यास करावा असा वाटतोय. मस्त या मुलामुलींशी गप्पा मारून आपल्याला अनेक काहीतरी शिकायला मिळालं. काही तरुणांनी वैज्ञानिकदृष्ट्या शोध लावले, काही मुलींनीसुद्धा घरात मदत केली. असेच अनेक कॉलेजचे किस्से अनेक कॉलेजच्या गोष्टी जाणून घेण्याकरता SSM न्यूजला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या कॉलेजवर असाच कार्यक्रम घेण्यासाठी आपल्या कॉलेजचं नाव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा.